हेलो फ्रेंड्स, आई एम अविनाश पाटिल, वेलकम ऑल ऑफ यू ऑन ई लर्निंग। टुडे वी आर गोइंग टू स्टडी लैंग्वेज स्टडी 4.4 अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम या पाठावर आधारित लैंग्वेज स्टडी सेक्शन फर्स्ट मध्ये विचारला जाणारा जो 10 मार्कांचा प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये ए आणि बी दोन उपप्रश्न विचारले जातात। ए, डू आय डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर, सहा उपप्रश्न दिलेले असतात, सहापैकी चार आपल्याला 8 मार्कांसाठी सोडवायचे आहेत। आणि बीमध्ये सुद्धा दोन उपप्रश्न असतात, दोघांपैकी एक एक आपल्याला 2 मार्कांसाठी उपप्रश्न सॉल्व करावे लागतात। तर या पाठावर आधारित अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम या पाठावरचा लँग्वेज स्टडीवर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सुरुवातीला यामध्ये पहिला उपप्रश्न विचारला जातो, तो कम्प्लीट द वर्ड्स, चार शब्द दिलेले असतात आणि ते चार शब्द आपल्याला कम्प्लीट करायला सांगितले असतात। मग यामध्ये पहिला शब्द क्यू डॅश ए एल आय एफ वाय, सेकंड वन एच यू डॅश बी एल ई, थर्ड वन एल ई जी ई डॅश डी, अँड नंबर 4 डी ई डॅश आय एस आय ओ या, अशा प्रकारचे चार शब्द अर्ध्या अर्ध्या मार्कांसाठी म्हणजेच 2 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जातो। जर आपण पाठ काळजीपूर्वक वाचलेला असेल तर या पाठाच्या सहाय्याने आपण ते शब्द सहज कम्प्लीट करू शकतो। पहिला शब्द आपण पाहिल्याबरोबर सांगू शकतो क्वालिफाय, सेकंड वन हंबल, देन लेजेंड अँड डिसिजन, अशा प्रकारे पाठ काळजीपूर्वक वाचला असेल तर सहज आपण ते शब्द कम्प्लीट करू शकतो। देन सेकंड दुसरा उपप्रश्न अशा प्रकारे विचारला जातो अल्फाबेटिकल ऑर्डर। मग यामध्ये पहिला उपप्रश्न या प्रकारचा असतो, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक उदाहरण आपण घेणार आहोत, बॉक्सिंग, इलेशन, सक्सेस आणि चेंज, हे चार वेगवेगळे अक्षराने सुरू होणारे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या चार शब्दांचं अल्फाबेटिकल ऑर्डर करताना मग आपण वर्णानुक्रमे सुरुवातीला बॉक्सिंग हा शब्द घेणार आहोत, देन चेंज, त्यानंतर इलेशन आणि सक्सेस। आणि यामध्ये दुसरा जो उपप्रश्न असतो त्याच्यामध्ये पहिलं अल्फाबेट हे सगळ्यांचं चारही शब्दांचं सारखं असतं, मग त्यामुळे आपण दुसऱ्या अक्षराने सुरू होणारं शब्द आपण अगोदर घेणार आहोत। मग या ठिकाणी अवेअरनेस, अवार्ड, ऑलरेडी आणि अचीवमेंट असे चार शब्द दिलेले आहेत। या चारही शब्दांचा अल्फाबेटिकल ऑर्डर करताना आपण अशा प्रकारे लिहू शकतो, अचीवमेंटने सुरुवात करून ऑलरेडी, अवॉर्ड आणि अवेअरनेस, या पद्धतीने आपण पहिलं अक्षर सारखं असल्यामुळे दुसऱ्या अक्षराने त्यांची सुरुवात करणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा प्रश्न चालला जातो, तो म्हणजे पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, विरामचिन्हांचा उपयोग करण्यासाठी वाक्य दिली जातात। या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, मेरी सेड आय ट्रेन हार्ड इन पुणे and the male boxers were kind enough to practice with me whenever I required them. मग या वाक्याचं पंक्चुएशन मार्क्समध्ये उपयोग करताना मेरीचा एम कॅपिटल, मेरी सेड कॉमा डबल इनोटेडमध्ये आय ट्रेन हार्ड इन पुणे अँड मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एव्हर आय रिक्वायर्ड देम, फुल स्टॉप आणि अवतरणचिन्ह कम्प्लीट। अशा प्रकारे डायरेक्ट इनडायरेक्टचं सेंटेन्स आपल्याला पंक्चुएट द फॉलोइंगमध्ये विचारलं जातं। पाठ जर आपण काळजीपूर्वक वाचलेला असेल आणि ती वाक्य जर आपण काळजीपूर्वक पाहिलेली असतील विरामचिन्हांची, तर याचा उपयोग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना नक्कीच होईल। याच्यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे, चौथा प्रश्न, मेक स्मॉलर वर्ड्स, लहान शब्द तयार करण्यासाठी एक शब्द दिला जातो पाठामधून, परिच्छेदमधून रिप्रेझेंटेटिव्ह हा एक शब्द दिलेला आहे आणि त्याच्यापासून लहान लहान शब्द आपल्याला तयार करायचे आहेत। त्याच्यासाठी एक अट असते का, ते लहान शब्द कमीत कमी 3 अक्षरे असली पाहिजेत। म्हणून आपण या ठिकाणी प्रेझेंट, नेटिव्ह, रेंट आणि रेट ही चार शब्द आपण तयार केलेली आहेत। यामध्ये 2 मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर 4 1-2 शब्द आपण एक्स्ट्राचे पण या ठिकाणी तयार करू शकतो। यानंतरचा पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे 5 नंबरचा कम्प्लीट द वेब। एक वेब आपल्याला या ठिकाणी दिली जाते आणि त्या वेबच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी तिच्याशी रिलेटेड शब्द लिहू शकतो। या ठिकाणी एक वेब दिलेली, स्पोर्ट्स हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला या ठिकाणी नाउन्स लिहायचे आहेत। मग त्यामध्ये आपण ट्रॉफी, त्यानंतर कोच, चॅम्पियनशिप आणि ट्रेनिंग हे रिलेटेड नाउन्स आपण लिहून ती वेब अशा प्रकारे कम्प्लीट करू शकतो। त्यानंतर 6वा जो महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो कम्प्लीट द वर्ड चेन। या ठिकाणी एक वर्ड चेन वर्ब्सवर आधारित दिलेली आहे आणि ती वर्ड चेन तयार करताना या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे स्टार्ट, आणि त्या स्टार्ट शब्दाशी रिलेटेड आपल्याला वर्ड चेन तयार करायची। मग वर्ड चेन तयार करताना शेवटच्या अक्षराने सुरू होणारा पुढचं शब्द असला पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपण स्टार्ट या क्रियापदाने
टी अक्षर असल्यामुळे नेक्स्ट आपण ट्रीट हा शब्द घेऊन हे क्रियापद घेऊन आपण पुढचा शब्द लिहिणार आहोत. देन ट्रीटच्या शेवटी पण ई असल्यामुळे टेक, देन एंटर आणि रिड्रेस अशा प्रकारे त्याच्याशी रिलेटेड शब्द जोडून आपण वर्डचेन तयार करू शकतो. बी मध्ये महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, डू आय डायरेक्टेड फॉर टू मार्क्स, दोन मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे अटेम्प्ट एनी वन, दोन उपप्रश्न आहेत, दोघांपैकी एक आपल्याला सॉल्व करायचा आहे. पहिला ए उपप्रश्न अशा प्रकारचा दिलेला आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिवन फ्रेज टू बी सक्सेसफुल. टू बी सक्सेसफुल या फ्रेजचा आपल्या वाक्यामध्ये उपयोग करायला सांगितलेला आहे. मग त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो का, हार्डवर्क अँड पर्सिवन्स आर द की कॉम्पोनंट्स टू बी सक्सेसफुल इन लाईफ, आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. देन बी त्याला और प्रश्न दिलेला आहे, ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स दिस इज अवर वर्ल्ड, अशा प्रकारचं एक अपूर्ण वाक्य दिलेलं आहे आणि त्याला क्लॉज जोडून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. मग या ठिकाणी आपण दिस इज अवर वर्ल्ड वेअर वी कॅन गेट अ स्ट्रेंज एक्सपिरियन्सेस अशा प्रकारचा आपण क्लॉज या ठिकाणी व्हेअर वी कॅन गेट अ स्ट्रेंज एक्सपिरियन्सेस हा क्लॉज जोडून अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो. बीमध्ये दुसरा जो उपप्रश्न दिलेला असतो त्यामध्ये सुद्धा अटेम्प्ट एनी वन, दोघांपैकी एक सॉल्व करण्यासाठी एक मार्कासाठी. यामध्ये ए दिलेला आहे, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड, नवीन शब्द प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून तयार करायला सांगितलेला आहे. मग या ठिकाणी अमेज आणि एज्युकेट दोन शब्द दिलेले आहेत. अमेजला आपण ई काढून आय एन जी जोडून अमेझिंग हा शब्द तयार करू शकतो आणि एज्युकेटला डी प्रत्यय जोडून एज्युकेटेड अशा प्रकारचे आपण दोन सफिक्सेस जोडून दोन्ही शब्द नवीन तयार करू शकतो. याच्यामध्ये याला और जो दुसरा उपप्रश्न विचारला जातो तो म्हणजे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स, अर्थपूर्ण वाक्य तयार करायला सांगितलेलं आहे. बाय युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, मग ते शब्द एज्युकेटेड आणि अमेझिंग त्या दोघांपैकी एका शब्दाचा आपल्या अर्थपूर्ण वाक्यामध्ये उपयोग करायला सांगितलेला आहे. या ठिकाणी हिज स्टोरीज ऑफ वॉर वेअर अमेझिंग अशा प्रकारे आपण त्या वाक्याचं त्या शब्दाचं वाक्यामध्ये रूपांतर करू शकतो. दोन्ही शब्दांपैकी कोणत्याही एका शब्दाचं आपल्याला अर्थपूर्ण वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे एक मार्कासाठी. अशा पद्धतीने या लँग्वेज स्टडीमध्ये ए पार्टमध्ये डू आय डायरेक्टेडमध्ये सहापैकी कोणतेही चार प्रश्न सोडून आठ मार्कासाठी आपल्याला तो विचारला जातो आणि बी पार्टमध्ये दोन उपप्रश्न दिलेले असतात, दोघांचे एक एक मार्कासाठी दोन उपप्रश्न असतात दोन मार्कांसाठी. अशा प्रकारचा आपण बी पार्ट डू आय डायरेक्टेडमध्ये आत्ता पाहिलेला आहे. या पद्धतीने आपण लँग्वेज स्टडीचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आणि चांगल्यापैकी मार्क्स मिळू शकतो. अशा पद्धतीने या व्हिडिओच्या साहाय्याने आपल्याला लँग्वेज स्टडीवर आधारित ॲक्टिव्हिटीज समजल्या असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.